कागलातील नवा स्टेटस, संजय बाबा खासदार तर मुश्रीफ आमदार। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर कागलच्या राजकारणात रोज नवनवे भूकंप होत असून आता मंडळी गटाने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून संजय बाबा खासदार मुश्रीफ आमदार असा स्टेटस ठेवून मुश्रीफ गटांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे। सोशल मीडियावरून सुरू असलेल्या ईर्ष्येचे पडसाद तालुक्यातील आगामी राजकारणावर पडण्याची शक्यता आहे। मुश्रीफ यांच्यावर सोमय्या यांच्या आरोपानंतर मंडलिक गटाकडून माजी खासदार सदाशिव मंडलिक यांचा फोटो व्हायरल करून पण त्याखाली 50 वर्षांच्या राजकारणात मंडलिक यांच्यावर कधीही असला आरोप झाला नसल्याचे दाखवले। त्यातून या तालुक्यातील मंडलिक मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांत कलगीतुरा रंगला आहे। त्यात आता सोशल मीडियावर पडलेल्या नव्या पोस्टवरून हा पुन्हा सोशलवाद विकोपाला गेला आहे। पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला महत्व असलेल्या तालुक्यात 1998 पासून संजय बाबा व मुश्रीफ गट एकमेकांविरोधातच आहेत, पण लोकसभा विधानसभा गोकुळच्या निवडणुकीत या दोन्ही गटांची भूमिका नेहमीच वेगळी राहिली। अशीच काहीशी परिस्थिती मंडलिक गटाची आहे। विक्रमसिंहराजे घाडगे गटाचे मात्र नेहमीच वेगळे अस्तित्व राहिले आहे। सध्या सुरू असलेल्या वादापासून राजे गटाचे कार्यकर्ते अलिप्त आहेत। 1998 पासून मी एकटाच तुमच्यासोबत उघड शत्रू राहिलो, आता मी उघड तुमच्यासोबत, अशी एक पोस्ट संजयबाबा गटाकडून आज व्हायरल झाली। आज मुश्रीफ यांच्यावर आरोप झाल्यावर काही जण जुन्या आठवणी काढून आनंदी झाले। संजय बाबा यांनी मुश्रीफ यांना पाठिंबा दिल्यानंतर काहींच्या पोटात दुखायला लागतंय, याची कारणे काय, अशी ही विचारणा एका मेसेजद्वारे केली जाते। आजपर्यंत तुम्ही 20 वर्षे मुश्रीफ यांच्याजवळ बाबांच्या विरोधात स्वार्थ साधला, आणि आज अडचणीच्या वेळी मात्र पळवाटा हुडकत आहात, पण त्याचवेळी त्यांचा कट्टर विरोधक संजय बाबा त्यांच्या पाठीशी उभा आहे, म्हणून बाबांच्या विरोधात काही बोलण्याची गरज नाही, विरोध आणि मैत्रीही नेटाने, असंही प्रत्युत्तर बाबा गटाकडून दिले जात आहे। गोकुळचे पडसाद। गोकुळच्या निवडणुकीनंतर खासदार प्राचार्य संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र यांचा पराभव झाला। त्याच दिवशी वीरेंद्र यांनी आपला पराभव झाला नसून तो केलाचा आरोप फेसबुक पोस्टद्वारे केला होता। पोस्टमध्ये अप्रत्यक्षरित्या त्यांनी मुश्रीफ यांच्यावरही टीका केली होती। त्यानंतर वीरेंद्र यांना शासन नियुक्त संचालक म्हणून गोकुळमध्ये घ्यायचे ठरले, पण तत्पूर्वीच या पदावर मुरलीधर जाधव यांची नियुक्ती झाली होती। आता वीरेंद्र जाधव यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे। सोमय्या यांच्या आरोपानंतर या दोन गटात पेटलेल्या वादाला गोकुळची निवडणूकही कारणीभूत आहे। मिशनवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात।